नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत जे बी एड महाविद्यालय चालविली जातात त्या बी एड महाविद्यालयातील बी एड फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधील कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन या विषयाचा सिलेबस आपण पाहणार आहोत. या सिलेबसची ओळख मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून करून देणार आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम एम एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड, येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन या विषयाचा सिलेबस. या ठिकाणी बी एड फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा कोअर कोर्स आहे. पेपर क्रमांक आहे बी एड सी सी 103 कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन. मराठीमध्ये ह्या पेपरचं नाव आहे समकालीन भारत आणि शिक्षण. याच्यासाठी एकूण क्रेडिट्स 12 युनिट्स याच्यामध्ये आहेत, 4 आवर्स 60 आणि मार्क्स आहेत 75+25. 12 आहे, घटक 4 आहे आणि तासिका एकूण 60 आहेत, गुण 75+25. तर याच्यामध्ये जो कंटेंट दिलेला आहे आशय, ह्या आशयाला 75 गुण आहेत. तर आज आपण त्याच्याविषयी माहिती घेऊया. पहिलं युनिट आहे युनिट नंबर वन आहे एज्युकेशन अँड फिलॉसॉफी. याच्यामध्ये दिलेलं आहे सब युनिट 1.1 एज्युकेशन मीनिंग नेचर स्कोप अँड टाईप्स इन ब्रॅकेट फॉर्मल अँड इनफॉर्मल नॉन फॉर्मल अँड एम्स. 1.2 फिलॉसॉफी मीनिंग अँड कन्सेप्ट. 1.3 रिलेशन बिटवीन एज्युकेशन अँड फिलॉसॉफी. 1.4 वैदिक इस्लामिक बुद्धिस्ट पिरियड स्टडी विथ रेफरन्स टू ऑब्जेक्टिव्स करिक्युलम अँड टीचिंग मेथड्स. त्याच्यानंतर घटक मराठीमध्ये दिलेले पहा. घटक क्रमांक एक, घटकाचं नाव आहे शिक्षण आणि तत्वज्ञान. 1.1 शिक्षण अर्थ स्वरूप व्याप्ती आणि प्रकार कंसामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक कॉमा न औपचारिक आणि ध्येय. 1.2 तत्वज्ञान, तत्वज्ञानाचा अर्थ आणि संकल्पना. 1.3 शिक्षण आणि तत्वज्ञान यांचा परस्पर संबंध. 1.4 वैदिक इस्लामिक आणि बौद्धकालीन शिक्षण व्यवस्था उद्दिष्टे अभ्यासक्रम आणि अध्यापन पद्धती यांच्या संदर्भानुसार. त्याच्यानंतर युनिट नंबर टू आहे एज्युकेशनल पॉलिसीज अँड स्कूल एज्युकेशन. त्याच्यामध्ये 2.1 इम्पॅक्ट ऑफ मेकॉले मिनिट्स अँड वुड्स डिस्पॅच ऑन सेकंडरी एज्युकेशन इन इंडिया. 2.2 डिफरंट पॉलिसीज. त्याच्या अंतर्गत ए युनिव्हर्सिटी कमिशन 1948, बी कोठारी कमिशन 1964-66, सी आर टी 2009 कन्सेप्ट नीड अँड रिस्पॉन्सिबिलिटी, स्टेट पॉलिसी ऑफ एज्युकेशन 2010. 2.3 सर्व शिक्षा अभियान, नॅशनल सेकंडरी एज्युकेशन अभियान. 2.4 टाइप्स ऑफ स्कूल्स - नवोदय, पब्लिक स्कूल इन हिली एरिया, सैनिक की ग्रँटेड अँड नॉन ग्रँटेड. तर याच्यामध्ये मराठीकरण असं दिलेलं आहे. घटक क्रमांक 2, घटकाचं नाव आहे शैक्षणिक धोरणे आणि शालेय शिक्षण. 2.1 माध्यमिक शिक्षणावर मेकॉलेजचे मिनिट व वुडच्या खलित्याचा झालेला परिणाम. 2.2 विविध धोरणे, त्याच्यामध्ये विद्यापीठ आयोग 1948, ब कोठारी आयोग 1964-66, क 2009 आरटीई कायदा, त्याच्यामध्ये संकल्पना गरज आणि जबाबदारी. ड 2010 शिक्षणविषयक राज्य शासनाचे धोरण. 2.4 शाळांचे प्रकार, त्याच्यामध्ये नवोदय शाळा, डोंगराळ भागातील विद्यानिकेतन शाळा, सैनिकी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा. त्याच्यानंतर तिसऱ्या युनिटचं नाव आहे अंडरस्टँडिंग द कॉन्टेम्पररी इंडियन सोसायटी. 3.1 मीनिंग स्कोप नेचर ऑफ एज्युकेशनल सोशियोलॉजी एजन्सीज ऑफ एज्युकेशन इन इंडियन सोसायटी. 3.2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल आर्टिकल्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स रिलेटेड टू एज्युकेशन. 3.3 कन्सेप्ट ऑफ मॉडर्नायझेशन
its impact on education in contemporary India, 3.4, impact of liberalization, privatization and globalization on school education in India. Marathi madhe tyacha syllabus dilele paha. Ghatak kramank 3, samakalin bhartiya samajache aklan, 3.1, artha, vyapti, shaikshanik samajshastrache swarup, bhartiya samajatil shikshanachya samstha, 3.2, bhartiya samvidhan, prastavik, shikshanachya sandarbhatil kayde ani margadarshak tatve, 3.3, adhunikikaranachi sankalpana, samkalin bhartatil shikshanavar tyacha parinam, 3.4, udarikaran, khajgikaran, jagtikikaran yancha bhartatil shalay shikshanavaril parinam. हे झालं तिसरे युनिट. आता युनिट नंबर फोर काय बघा. युनिट नंबर फोर, त्याचं नाव आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन अँड वेस्टर्न एज्युकेशनल थिंकर. 4.1, स्वामी रामानंद तीर्थ. 4.2, महात्मा गांधीज कॉन्ट्रीब्युशन विथ रेफरन्स टू नई तालीम अँड बेसिक एज्युकेशन. 4.3, अनुताई वाघ. 4.4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4.5, जॉन डुई फ्रोबेल हर्बर्ट. मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन असं आहे, घटक क्रमांक 4, भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांचे योगदान. त्याच्यामध्ये 4.1, स्वामी रामानंद तीर्थ. 4.2, महात्मा गांधीचे मूलभूत शिक्षण आणि नई तालीम ह्या संदर्भांमध्ये योगदान. 4.3, अनुताई वाघ. 4.4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 4.5, जॉन डुई फ्रोबेल हर्बर्ट. तर अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिकल दिलेलं आहे. हे प्रॅक्टिकल तुम्हाला 25 मार्कासाठी करायचे आहे. प्रॅक्टिकम एनी वन 25 मार्क्स. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे स्टडी ऑफ एनी वन थिंकर इन डिटेल. 2 दिलेलं आहे रोल ऑफ एजन्सीज इन एज्युकेशन. मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे, प्रात्यक्षिक कार्य कोणती एक 25 गुणांसाठी. पहिलं आहे कोणत्याही एका विचारवंताचा संपूर्ण अभ्यास विस्तृतपणे. 2, शिक्षणातील विविध संस्थांची भूमिका. याच्यामध्ये रेफरन्सेस आहेत. पहिला रेफरन्स आहे बाबासाहेब गोरे गोरोबा खुर्पे, शिक्षणाचे तात्विक आणि समाजशास्त्रीय अधिष्ठान, लातूर ज्योतिचंद्र पब्लिकेशन. नंबर 2, बाबासाहेब गोरे गोरोबा खुर्पे, शैक्षणिक विचारवंतांचे शिक्षणातील योगदान, लातूर अरुणा पब्लिकेशन. तिसरा आहे ब्रुब्रेकर जॉन एस, 1971, आधुनिक शिक्षणाचे तत्वज्ञान, अनुवाद अकोलकर गवी, श्री विद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे. चौथं पुस्तक आहे कुंडले मबा 2000, शैक्षणिक तत्वज्ञान व शैक्षणिक समाजशास्त्र. पाचवं पुस्तक आहे भंडारी प व 1968, शैक्षणिक समाजशास्त्र, राबिला पब्लिकेशन, सातारा. सहावं पुस्तक आहे पारसनीस नरा, शिक्षणाची तात्विक व समाजशास्त्रीय भूमिका, नूतन प्रकाशन, पुणे. सातवं आहे जोशी गजानन, भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास, खंड 1-6, मराठी तत्वज्ञान महाकोश मंडळ, पुणे. आठवं आहे जोशी प्रमोद कळलावे महेश, शिक्षणातील नवप्रवर्तने, आदित्य प्रकाशन, नांदेड. नववं पुस्तक आहे पवार नाग, उदयोन्मुख भारतीय समाज, शिक्षण व शिक्षक. दहावं पुस्तक आहे अकोलकर गवी, शैक्षणिक तत्वज्ञानाची रूपरेषा. अकरावं पुस्तक आहे भद्रे गीता भद्रे लला, भारतीय गीता आणि गद्रे लरा, भारतीय शिक्षणाचा इतिहास, भाग 1-3. बारावं पुस्तक आहे पाटील लीला आणि वी म कुलकर्णी, आजचे शिक्षण आजच्या समस्या. तेरावं पुस्तक आहे नरवणे मिनल, भारतीय शिक्षणाचे आयोग व समित्या. चौदावं पुस्तक आहे पाठक विय, भारतीय शिक्षावर उनकी समस्या आहे, विनोद प्रकाशन, आग्रा. पंधरावं पुस्तक आहे जोशी देवेंद्र, सदावर्ती उज्ज्वला आणि इनामदार विवेक, भारतीय शिक्षण प्रणालीचा विकास, आदित्य पब्लिकेशन्स, नांदेड. सोळावं भाटिया बी डी, 1970 थेरी अँड प्रिन्सिपल्स ऑफ एज्युकेशन, 11th एडिशन, न्यू दिल्ली, डोल हाऊसिंग. 17, आंबेडकर बी आर, 1950 गौतम बुद्धा अँड हिज धम्मा, दिल्ली गव्हर्नमेंट प्रेस. 18वं पुस्तक आहे ब्रॉन एफ जे, 1970 एज्युकेशनल सोशोलॉजी, न्यू दिल्ली, प्रेंटिस हॉल. 19, ब्रूबेकर जे एस, 1969 मॉडर्न फिलॉसॉफीज ऑफ एज्युकेशन, न्यूयॉर्क. 20वं पुस्तक आहे कार्ले मायकेल अँड क्रिस्टिया लँड, 2005 मॅनेजिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट, लंडन, अर्थ स्कॅन्स पब्लिकेशन्स. 21, चौबे एस पी, चौबे अखिलेश डॅश फिलॉसॉफिकल अँड सोशॉलॉजिकल फाउंडेशन्स ऑफ एज्युकेशन, द रेकॉर्ड लाईन ऑनवर्ड्स ऑफ रेफरन्स शुड बी आफ्टर 5 स्पेस ऑफ द जस्टिफाईड ऑफ इच रेफरन्स, आग्रा, विनोद पुस्तक मंदिर. 22, माने एम एस, राईट टू एज्युकेशन, चंद्रलोक प्रकाशन, कानपूर. तर अशा प्रकारे सगळे रेफरन्सेस तुम्हाला पाहिजे आहेत. अशा प्रकारे आज आपण कॉन्टेम्पररी
इंडिया एंड एज्युकेशन, समकालीन भारत आणि शिक्षण या विषयाचा सिलेबस पाहिला. धन्यवाद. थँक्यू.